देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे, तात्काळ हैदराबादमध्ये पोलीस पाठवून त्याला अटक केली पाहिजे, ही भारतीय जनता पार्टीची मागणी आहे. नाही, हे मुस्लिमांचं लांगुल चलन करणारं, दाऊदचं समर्थन करणारं सरकार आहे की देशातल्या अनेक राज्यांनी पेट्रोल डिझेलवरचा व्हॅट कमी केला पण महाराष्ट्र नाही कमी केला. मोदीजींचा द्वेष याच्यावरच ते बोलत असतात. एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या त्याच्यावर ते का बोलत नाही? येत्या काळामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत, त्याच पार्श्वभूमीवर राज्यामध्ये सभेचा सत्र सुरू झालेला आहे. तर दुसरीकडे आपण जर पाहिलं तर काल एम आय एमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी यांनी औरंगजेब यांच्या कबरीचं दर्शन घेतल्याने राज्यामध्ये एकच खळबळ उडालेली आहे. ह्या संदर्भात बोलण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत भाजपचे नेते अतुल भातखळकर. सर आपण काय सांगाल अकबरुद्दीन ओवेसी यांनी औरंगजेब यांच्या कबरीचं दर्शन घेतल्यानंतर टीकास्त्र त्यांच्यावरती सोडले जातात, मात्र काहींनी इम्तियाज जलीलनी त्यांचं समर्थन केलेलं आहे, ह्याकडे आपण कसं पाहता? केवळ इम्तियाज जलील नाही, राज्य सरकारचं समर्थन आहे. औरंगजेबाच्या थडग्याला त्याने डोकं टेकवलं याच्याबद्दल त्याच्यावर तात्काळ कारवाई केली पाहिजे, देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे, तात्काळ हैदराबादमध्ये पोलीस पाठवून त्याला अटक केली पाहिजे, ही भारतीय जनता पार्टीची मागणी आहे. उमर खलीद अमरावतीत येतो, हिंदू समाजाच्या विरोधात भाषणं करतो, तो सही सलामत दिल्लीला जातो. पुण्यामध्ये शार्जिल उस्मानी येतो, तो हिंदू समाजाला सडका म्हणतो, त्याच्यावर FIR न होता तो परत निघून जातो आणि त्याच्यामुळे अकबरुद्दीन ओवेसीवर देशद्रोहाचा खटला भरून तात्काळ त्याला अटक करून त्याच्यावर कारवाई केली पाहिजे. सर आपण पाहिलं की मातोश्रीच्या बाहेर राणा दाम्पत्यांनी हनुमान चालीसा पठण करू असं वक्तव्य केल्याने त्यांच्यावरती राजद्रोहाचा कलम लावण्यात आला, पण मात्र अद्यापही MIMचे जे नेते आहेत त्यांच्यावरती कोणतीही कारवाई केली जात नाही. या दोघांकडे आपण कसं पाहता? नाही, हे मुस्लिमांचं लांगुल चलन करणारं, दाऊदचं समर्थन करणारं सरकार आहे. ज्या नवाब मलिकने दाऊदशी आर्थिक व्यवहार केले, ज्याला सर्वोच्च न्यायालयापासून सगळ्या न्यायालयांनी जामीन नाकारला, तरीसुद्धा हे नवहिंदुत्ववादी उद्धव ठाकरे हे त्या नवाब मलिकचं मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीला चिकटण्याकरता समर्थन करतायत. आणि त्याच्यामुळे हे मुस्लिमांचं लांगुल चलन करणारं, ज्याला अकीन टू देशद्रोही म्हणू, अशा प्रकारच्या वृत्तीच्या लोकांचं हे सरकार आहे. आणि त्यामुळे अकबरुद्दीन ओवेसीला अटक करा ही आमची मागणी आहे, त्याच्यावर तात्काळ खटला दाखल करा आणि तो विशेष न्यायालयात चालवावा ही आमची मागणी आहे. सर उद्याच्या सभेकडे म्हणजेच मुख्यमंत्र्यांच्या सभेकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे, तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी मनसे त्याचबरोबर भाजपला उद्देशून असं म्हटलं आहे की मी 14 तारखेला अनेकांचं मास काढणार आहे, तर त्यांनी थेट इशारा दिलेला आहे, काय सांगायला याबद्दल? नाही, उद्धव ठाकरेंचा मास तर केव्हाच बेनकाब झाला आहे, जेव्हा त्यांनी नवाब मलिकचं कौतुक केलं. आणि उद्धव ठाकरेंना आमचे 3-4 प्रश्न आहेत. उद्याच्या भाषणामध्ये अकबरुद्दीन ओवेसीवर कारवाई करणार का, या प्रश्नाचं त्यांनी उत्तर द्यावं. राज्यामध्ये सर्व ठिकाणी उर्दू भवन बांधण्याची योजना या सरकारने आणली, ती थांबवणार का? अजान स्पर्धा, टिपू जयंती, हे यांच्या हिंदुत्वामध्ये कसं काय बसतं हे सांगावं. मुंबईची मेट्रो ते कधी चालू करणार याविषयी त्यांनी बोलावं. या पावसाळ्यात तरी मुंबई तुंबणार का नाही तुंबणार याच्याविषयी त्यांनी बोलावं. गेल्या 2.5 वर्षात मुख्यमंत्री म्हणून यांच्या सरकारने राज्यात कोणती नवीन योजना आणली याचा खुलासा त्यांनी करावा. आणि सर्वात शेवटी, आता तरी भाषणानंतर तरी आठवड्यातले किमान 4 दिवस ते मंत्रालयात जाणार का नाही जाणार याच्याविषयी त्यांनी खुलासा करावा. सर आता सध्या राज्यामध्ये अर्थात देशामध्ये महागाईचा सर्वसामान्यांना सामना करावा लागत आहे, तर दुसरीकडे राज्य सरकारमधली जे नेते आहेत ते असं म्हणतात की भाजपचे जे नेते आहेत ते महागाईवर का बोलत नाही? महागाईवर आम्ही बोलतोच आहोत आणि म्हणून तर आमची मागणी आहे की देशातल्या अनेक राज्यांनी पेट्रोल डिझेलवरचा व्हॅट कमी केला पण महाराष्ट्र नाही कमी केला. सर्वाधिक जास्ती व्हॅट देशामध्ये हा महाराष्ट्रात आहे. हे सरकार सत्तेवर आल्यानंतर त्यांनी किमान 2 रुपयाने व्हॅट वाढवला, तो त्यांनी कमी करावा अशी आमची त्यांच्याकडे मागणी आहे. त्याचबरोबर सर्वसामान्य लोकांना पॅन्डेमिकच्या काळामध्ये मदत द्यायला पाहिजे होती, ती मदत त्यांनी दिली नाही.
विद्यार्थ्यांना फीमध्ये सवलत द्यायला पाहिजे होती, ती दिली नाही. अपंग, गरजू, विधवा, परित्यक्त्या यांना मदत करायला पाहिजे होती, ती यांनी केली नाही. शेतकऱ्यांची कर्जमाफी फसवी करून दाखवली. आणि त्याच्यामुळे या सगळ्या संदर्भामध्ये आम्ही विधानसभेच्या सभागृहात आवाज उठवला, बाहेर उठवला, पण हे राज्याचे मुख्यमंत्री हे केवळ आणि केवळ ते भारतीय जनता पार्टीचा द्वेष, मोदीजींचा द्वेष याच्यावरच ते बोलत असतात. एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या त्याच्यावर ते का बोलत नाहीत? 92 वर्षाच्या आजींकडे गेल्यानंतर त्या आजींनी जे सांगितलं की माझ्या नातवाला नोकरी नाही, माझं पक्कं घर नाही, या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी काय कारवाई केली याच्याविषयीसुद्धा त्यांनी बोलावं. आणि त्यामुळे महागाईवर च्या विरोधामध्ये पावलं उचललीच पाहिजेत, पण त्याची सुरुवात जी या राज्य सरकारने केलेलीच नाही आहे ती त्यांनी आता उद्याच्या भाषणात व्हॅट मी 10 रुपयाने कमी करतो अशी घोषणा करून राज्य सरकारने सुरुवात करावी अशी आमची मागणी. धन्यवाद सर. उद्याच्या सभेमध्ये 10 रुपयांनी व्हॅट कमी करावा अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी करावी असं मत अतुल भातखळकर यांनी व्यक्त केलं आहे. पाहत रहा एसटीव्ही मराठी. धन्यवाद.